यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी आहे. मराठा आरक्षण प्रकरणी आज सुप्रीम कोर्टामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होणार आहे. न्यायाधीश नागेश्वर राव यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. या प्रकरणाची सुनावणी आता 3 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे नको तर आपण दिलेल्या आदेशानुसार 5 न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर व्हावी अशी मागणी सरकार करणार असल्याची माहिती अशोक चव्हाण यांनी दिली आहे. तर जेवढा जोर लावायचा तेवढा लावा, नंतर हे राहिलं ते राहिलं हे चालणार नाही असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराज यांनी दिलाय. शिवाय सारथी संस्थेला स्वायत्ता द्यायला सरकारनं 1.5 वर्ष वेळ लावला. आता या संस्थेमध्ये चांगली माणसं घेऊन संस्थेला 1 ते 1.5 हजार कोटी रुपये द्या अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान आजच्या या सुनावणीविषयी अशोक चव्हाण आणि संभाजी राजे यांनी नेमकं काय म्हटलंय तेही पाहूयात. यांनी मागच्या सुनावणीच्या वेळेस इंटरिम स्टे दिला होता आणि सगळं मॅटर लार्जर बेंच समोर जावं हा त्यांचाच निर्णय आहे. असा निर्णय असताना पुन्हा त्याच बेंच समोर सुनावणी घेणं उचित नाहीये असं आमचं मत आहे की संपूर्ण प्रकरण जे मराठा आरक्षणाचं आहे ते लार्जर बेंच समोर गेलं पाहिजे, कॉन्स्टिट्यूशन बेंच समोर गेलं पाहिजे. आणि उद्या त्याच पद्धतीने आम्ही मागणी करणार आहोत की मराठा आरक्षणासंदर्भातले सर्व विषय जे आता प्रलंबित आहेत ते लार्जर बेंच समोर न्यावेत अशी आमची मागणी. उद्याची तारीख आहे, माझी सगळ्या समितीच्या प्रमुख लोकांना अशोकराव चव्हाणांच्या पासून सरकारला सांगण्याचं की जे तुम्हाला जोर लावायचे, जे तुम्हाला किती जोमाने काय उद्या तुमची बाजू मांडायची ते उद्याचा दिवस आहे.